तर मंडळी कसे आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण आपल्या गावात नसून आपण आलं बालकुंग गावात, जिथे शिमग्याला खूप मजा असते. म्हणजे शिमग्यालाच नाही तर त्याच्या 15 दिवस अगोदरच इथे पोरं आट्यापट्या खेळतात, क्रिकेट खेळतात, लपाछपी खेळतात, डब्बा गोल खेळतात, तर मुलंच नाही तर महिला मंडळसुद्धा खेळतात आणि एन्जॉय करतात. तर आज तसंच सोंग आहे, म्हणजेच लहान मुलांना लग्नाची विशेषता करून गावात फिरतील बँड बाजासकत. तर आपण तेच बघणार आहोत आता आणि आपण जाणार आहोत, तर तुम्ही बघा, एन्जॉय करा. आणि जर तुम्ही ठाण्याच्या साईडला, मुंबईच्या साईडला, भांडारच्या साईडला राहत असाल तर बालकुंभला नक्कीच एकदा शिमग्याच्या वेळेस भेट द्या, कारण की इथे खूप एन्जॉय असतो, मजा असते. महिला मंडळ, पुरुष मंडळी, लहान लहान पोरं खूप मजा करतात, तर तुम्ही नक्की या. तर आता आपण जाऊया आणि सोंगचा एन्जॉय करूया आणि तर बघूया आपण कसं होतं. बंधुर शिपाया तू देर दे रूपाया, होळीच्या सणाला रचोळीच्या खणाला, चवळीचा चुडा मिया मनगटी भरीन, चवळीच्या बाळ्या बिंदल्या बाळाला करीन, काचच मनी म्हणते पोतीत वीन, नारीच लेन आल बाजारी नवीन, तू जा
याचा धुले रागो आवलाय धुले रागो उरेल तुझे मेरी एगो मिरसोली फाटली गो आवलाय फाटली गो कोपरा दाटली गो मिरसोली फाटली गो आवलाय फाटली गो कोपरा दाटली गो चिंता ना परली गो आवलाय परली गो पाठीचे बंधवाना चिंता ना परली गो आवलाय परली गो पाठीचे बंधवाना तर मंडळी आपण आलोय बालकुम गावात आणि बालकुम गावातल्या भोईर कुटुंबातील महिला मंडळ तर कसं वाटतं तुम्हाला आता होळी कशी सेलिब्रेट झाली आणि कसे तुम्ही करणार आहेत पुढे आणि याआधी कशी झाली ते तुम्ही माहिती सांगा. आमच्या बालकुम गावाची होळी अख्ख्या म्हणजे गावाची एकच होळी खूप मस्त आनंद असतो खूप मजा असतो खूप आम्ही गाणं बोलतो खूप मजा करतो साखरपुडे काढतो आम्ही सगळं करतो. अशी होळी कुठल्याच गावात होत नाही बालकुम गावात होते तशी. बालकुम गावातली होळी एक गाव एक होळी ह्या गाव बालकुम गावामधल्या होळीला पारंपरिक गाणी बोलून साजरी केली जाते त्याचबरोबर नाच गाणं याचबरोबर मजा मस्ती देखील केली जाते त्याचबरोबर पारंपरिक आपल्या जुन्या पद्धतीचे खेळ खेळून जागरण केलं जाते. तुम्ही बघत असाल महिलांनी किती उत्साह जल्लोष केला तर ह्या वक्त होत्या भोईरालीच्या महिला मंडळ अशा गावात खूप आल्या जशा भोईराली पाटील आली म्हात्रे आली जोशी आली अशा पाड्यांमध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशा पाया बऱ्याच म्हणजे पाड्यांमध्ये अशा आल्या म्हणजे पाड्या आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे पाड्या आहेत त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या आल्या जसे ते जल्लोष करतात वेगवेगळे आणि जेव्हा होळी असते म्हणजेच आपला होळी आपण चालतो त्या दिवशी सगळा गाव अख्खा एकत्र येतो सगळे आल्या सगळे पाडे आणि तेव्हा एन्जॉय करतात. तोच ब्लॉग आपला पुढचा असणार आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला शेअर जास्त करा आणि लाईक पण करा. हां शेअर करा आणि मला व्हिडिओ भेटले आहेत ज्याच्यात पोरांनी खूप जल्लोष केला आहे त्या मला दुसऱ्याने दिलं त्या मी त्या पण मी टाकणार आहे तर तुम्ही मला सांगा कसा वाटला त्या व्हिडिओ. ओके तोपर्यंत बाय बाय टाटा हॅपी होळी.